हिंदुस्तान एंटीबायोटिक्स कंपनीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या सुमारे 502 कोटी रुपयांच्या प्रस्तावापैकी 75 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पिंपरी येथील हिंदुस्तान एंटीबायोटिक्स कंपनीला पुन्हा पॅकेज मिळाले. यासाठी एचए कामगार संघटनेच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिन्यांपासून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. सरकारने थेट निधी द्यावा अथवा जमीन विक्रीतून निधी उभा करावा असा पर्यायही सुळे यांनी सुचविला होता. सरकार कंपनीच्या आर्थिक स्थैर्यासाठी पुनर्वसन पॅकेज द्यायला तयार असून कंपनीने तसा प्रस्ताव सादर करावा असे केंद्राकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार कंपनीने नुकताच केंद्राकडे सुमारे 502 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. त्यापैकी 75 कोटी रुपये देण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.